नमस्कार मंडळी, येत्या 29 जुलैला श्री राजेंद्रभाऊ पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान होणार आहे. या मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही समोर बघताय. प्रथम क्रमांकाला 151,000 रुपये असं बक्षीस आहे. मित्रांनो, हे एक नामांकित मैदान आहे आणि या मैदानात सर्व टॉपचे नंदी येतील. तर मित्रांनो, आता आपण बघूया असे कोणते 10 नंदी आहेत जे फलटण केसरीचे मानकरी होऊ शकतात, त्यांचा जर पायऱ्यात चांगला जुळून आला तर चला तर बघूया. तर मित्रांनो, 10 नंबरला आहे अक्षय शेठ मोरे यांचा सातारा एक्सप्रेस बल्मा. मित्रांनो, बल्मा सध्या गुलालापासून वंचित आहे, परंतु बल्मा कधीही कमबॅक करू शकतो. त्याचा जर पायरा चांगला जुळून आला तर नक्कीच बल्मा फलटण केसरीचा 1 नंबरचा मानकरी होऊ शकतो. 9 नंबरला आहे तो हिंद केसरी वादळ ग्रुप मानकर पारगाव यांचा पंचम हिंद केसरी वादळ. मित्रांनो, वादळ सध्या ज्या मैदानात जातोय त्या मैदानात फायनलचा गुलाल घेतोय आणि सध्या चर्चेत सुद्धा खूप आहे वादळ. त्याच्यामुळे वादळचा पायरा सुद्धा टॉपच असणार. त्याच्यामुळे मित्रांनो, फलटण केसरीचा 1 नंबरचा मानकरी आपल्याला वादळ सुद्धा होताना दिसू शकतो. 8 नंबरला आहे निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तथा मांगडे यांचा लाडका स्वप्त हिंद केसरी सुंदर. मित्रांनो, आत्ताच झालेल्या माळशिरस हिंद केसरीमध्ये सुंदरने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि सुंदरचा सुद्धा जर पायरा चांगला जुळून आला तर सुंदरमध्ये सुद्धा खूप क्षमता आहे. वेगाचा तुफान बादशाह आहे सुंदर. त्याच्यामुळे सुंदरसुद्धा या मैदानाचा मानकरी नक्कीच होऊ शकतो. 7 नंबरला आहे हेमंतशेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या. मित्रांनो, आत्ताच झालेल्या माळशिरस मैदानामध्ये हारण्याने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि फलटण केसरीला सुद्धा हारण्याचा पायरा टॉपचाच असेल. त्याच्यामुळे हारण्यासुद्धा फलटण केसरी नक्कीच होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे. जबरदस्त असा वेगाचा बादशाह आहे हारण्या. तर 6 नंबरला आहे सध्या झालेल्या माळशिरस हिंद केसरीमध्ये घटनेकीच्या राजासोबत 1 नंबरचा मानकरी ठरलेला संग्राम उदयसिंह पाटील उगलेवाडी यांचा वेगाचा बादशाह तेजा. मित्रांनो, तेजासुद्धा सध्या जबरदस्त पळतोय. आत्ता झालेल्या माळशिरसमध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला आहे तेजा. तर तेजाचा सुद्धा पायरा नक्की स्टॉप असणार फलटण केसरीला. त्याच्यामुळे फलटण केसरीचा मानकरी आपल्याला तेजासुद्धा दिसू शकतो. तर मित्रांनो, 5 नंबरला आहे निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा हिंद केसरी सर्जा. मित्रांनो, माळशिरसला थोडक्यात सर्जा आणि मथुरच्या हातून गुलाल चुकला, पण मित्रांनो येणाऱ्या आगामी फलटण केसरी मैदानात सर्जा नक्कीच गुलालात राहील आणि त्याच्यामुळे तेवढी क्षमतासुद्धा आहे, कारण गटाला मथुरची आणि सर्जाची गाडी सुद्धा जबरदस्त पळाली होती. तर मित्रांनो, पायरा चांगला जुळून आला तर फलटण केसरी हा हिंद केसरी सर्जासुद्धा होऊ शकतो. 4 नंबरला आहे पिंटू शेठ मोडक वडकी यांचा वेगाचा तुफान बादशाह. प्रत्येक मैदानामध्ये सध्या फायनलमध्ये राहणारा कॉकटेल उर्फ सुंदर. मित्रांनो, कॉकटेल सध्या ज्या मैदानात जातोय त्या मैदानामध्ये आपलं वर्चस्व गाजवत आहे, कारण प्रत्येक मैदानामध्ये जवळजवळ कॉकटेल हा फायनलमध्ये राहतोयच. तर मित्रांनो, येणाऱ्या फलटण केसरी मैदानात देखील कॉकटेलचा पायरा टॉपचाच असेल आणि या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी देखील कॉकटेल नक्कीच होऊ शकतो. तर मित्रांनो, 3 नंबरला आहे शंकरपड गाजून आता घाट गाजवणारा संभाजीनगरची आन बान शान संभाजीनगरचा लखन. मित्रांनो, लखनसुद्धा टॉपचा नंदी आहे. शंकरपड गाजून आता घाटावरती आपलं नावाचं वर्चस्व तो करतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी मैदानात आपल्याला लखनचा पायरासुद्धा टॉपच दिसेल आणि फलटण केसरीचा मानकरी होण्यापासून लखनला सुद्धा कोणी थांबू शकत नाही, कारण लखनमध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे. त्याच्यामुळे फलटण केसरीचा मानकरी लखनसुद्धा नक्कीच होऊ शकतो. तर मित्रांनो, 2 नंबर आपण 2 नंदींना दिला आहे, दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत. तर मित्रांनो, पहिला नंदी आहे तो मोईलशेड धुमाल यांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर. मित्रांनो, बाकासूर असा आहे की तो कोणत्याही मैदानात कधीही कमबॅक करू शकतो. आत्ता झालेल्या माळशिरसमध्ये सुद्धा तो फायनलच्या गुलालाचा मानकर राहिला होता आणि येणाऱ्या आगामी मैदानात बाकासूरचा पायरा जर टॉपचा असला तर नक्कीच बाकासूर फलटण केसरीचा मानकरी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तेवढी क्षमतासुद्धा आहे. तर दुसरा नंदी आहे बिंजोडचा बादशाह
घाट गाजवणारा राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा लाडका मथुर, मित्रांनो प्रेक्षकांना त्याच्या पळाने वेळ लावणारा आणि पब्लिकचं भितड म्हणून ओळखणारा मथुर, मित्रांनो नक्कीच फलटण केसरीला मोठासा कमबॅक दाखवेल. माळशिरसला थोडक्यात गुलाल चुकला होता, कदाचित खांदा बदलल्याने ही गाडी थोडी मागे राहिली, परंतु मित्रांनो मथुर किंग आहे, कधीही कमबॅक करू शकतो. आणि फलटण केसरीचा एक नंबरचा मानकरी जर टॉपचा पायरा झाला तर नक्कीच मथुर होऊ शकतो. तर मित्रांनो एक नंबर आपण अशा एका नंदीला दिला आहे, जो नंदी सलग 5 मैदानात एक नंबरचा मानकर राहिला आहे, असा बाबू शेटमाने घरनेकी यांचा लाडका घरनेकीचा राजा. मित्रांनो राजा ज्या मैदानात जातोय त्या मैदानात फायनलमध्ये राहून एक नंबरचा मानकरी ठरतोय. आणि मित्रांनो येणाऱ्या फलटण केसरी मैदानात देखील जर राजाचा पायरा टॉप असला तर खरंच राजाला सुद्धा कोणीच रोखू शकत नाही, कारण राजामध्ये तेवढी क्षमता आहे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ, व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. हे मी माझ्या मते तुम्हाला टॉप 10 नंदी सांगितले आहेत मागचा थोडा रेकॉर्ड बघून, तर तुम्ही सुद्धा मला नक्की सांगा की याच्यामध्ये काय बदल पाहिजे, आपण नक्की बदल करू. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, टाटा बाय बाय गाईज.